नमस्कार, थिंक शार्प फाउंडेशनच्या डिजिटल लायब्ररीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण प्रथम बुक प्रकाशित वाचन पातळी 2 मधील एक मजेशीर गोष्ट पाहणार आहोत. गोष्टीचं नाव आहे भीतीदायक मिठाईवाला. रस्त्यापलीकडच्या दुकानातून भीतीदायक दिसणारा मिठाईवाला या दोघा मुलांकडे बघत असतो. तो आकाराने अगडबंब आणि घाबरून टाकणारा असतो. त्याचा चेहरा रानटी कुत्र्यासारखा दिसतोय. समर तुसटपणाने म्हणतो, त्याचं नाक समोशासारखं आहे, निव्या म्हणते, आणि त्याची बोट ती तर केसाळ भेंड्यांसारखीच दिसत आहेत. भीतीदायक मिठाईवाला दिसायला भले भयानक असेल, मात्र त्याच्या दुकानात उत्कृष्ट मिठाई, खेळणी आणि अन्य वस्तूही मिळतात. त्याच्या दुकानाचं नाव आहे लवली मिठाई आणि खेळण्यांची दुकान. त्या दुकानात ढिगानं रंगीत मिठाई आणि चॉकलेट्स आहेत. इतर मुलं त्या दुकानात जात असली तरी त्या दुकानातून चॉकलेट्स किंवा खेळणं घ्यायची या जुळ्या भावंडांना भीती वाटते. एकदा त्यांनी दुकानात खूप सारी चॉकलेट आलेली पाहिली. मग त्यांनी शूर व्हायचं ठरवलं आणि ती दोघही दुकानात गेली. आम्हाला चॉकलेट मिळेल का? समरने चाचरत विचारलं. मिठाईवाला गल्ल्यावरून पुढे वाकला आणि त्यांना पकडायला त्याने आपले अजगरासारखे हात बाजूला पसरले. तुमचे दात पडतील हा, तो हळूच गुरगुरला. आपल्या गल्ल्यातून त्याने भयानक दिसणारी एक दातांची कवडी बाहेर काढली आणि वेगाने मुलांसमोर आणली. ती बघता क्षणी समर आणि निव्याने चटकन पळ काढला. घरी सुरक्षितपणे पोहोचल्यावर निव्या म्हणाली, त्या दातांनी तो आपल्याला चावणार होता रे. नंतर त्यांची परत तिथे जाण्याची हिम्मत झाली नाही. आज मात्र समर आणि निव्याला आणखीन काहीतरी भयानक दिसलं. मिठाईवाल्याने एक सुळबुळ करणार कुत्र्याचं एक पिल्लू आपल्या चेहऱ्याजवळ धरलं होतं आणि तो अतिशय हळू आवाजात त्याच्यावर लाडाने गुरगुरत होता. त्याने पिल्ल्याला दुकानाच्या आत नेलं आणि अदृश्य झाला. अरे बापरे, तो आता पिल्ल्याला शिजवेल आणि खाऊन टाकेल, निव्या भीतीने किंचाळली. समर आणि निव्याची कुत्री लोलो आणि तिच्या 6 नवीन पिल्ल्यांना नक्कीच धोका आहे अशी आता त्यांची पक्की खात्री पटली. आम्ही त्या भीतीदायक मिठाईवाल्याला तुम्हाला अजिबात मारू देणार नाही, निव्या पिल्ल्यांकडे पाहत म्हणाली. परंतु दुसऱ्या दिवशी बाजारात जाताना आई नेमकं घराचं फाटक उघडं टाकून गेली आणि ती 6 पिल्लं बाहेर पळाली आणि थेट मिठाईच्या दुकानात शिरली. समर आणि निव्या घाबरून हे दृश्य बघतच राहिले. भीतीदायक मिठाईवाला त्यांनाही खाऊन टाकेल, समर रडत रडत म्हणाला. आपण त्यांची सुटका केली पाहिजे. समर आणि निव्या एकमेकांचा हात धरून हळूहळू गुहेसारख्या अंधाऱ्या दुकानाच्या आत शिरले. इथं तर कोणीच नाही. मागच्या बाजूला एक दार अर्धवट उघडं दिसलं. भीतीने थरथरत त्या दोघांनी ते दार कसंबसं ढकललं. भीतीदायक मिठाईवाल्याने मुलांकडे पाहिलं आणि आनंदाने हसत म्हणाला, बघा बरं, ती घाबरतायत का? मुळीच नाही.